नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टॅटिक अमर सरमध्ये। मित्रांनो, ज्या आता मेगा भरती आलेली आहे, जिल्हा परिषदसाठी जी मेगा भरती आलेली आहे, त्यासाठी तुमचा एक्झाम पॅटर्न काय राहील, ठीक आहे, तो जाणं महत्त्वाचं आहे, ठीक आहे, आणि सिलेबस काय राहील त्याचा, ठीक आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला अभ्यास कोणत्या पद्धतीने करावा लागेल, ठीक आहे, जेणेकरून तुम्ही ही एक्झाम क्लिअर करू शकाल, ठीक आहे मित्रांनो। ओके, आणि एक सांगून देतो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक बुकची लिंक मिळून जाईल की तुम्ही कोणते बुक यूज करू शकता जिल्हा परिषदच्या एक्झामसाठी, ठीक आहे। तर तुम्ही ते बुकची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता, ठीक आहे। तर चला सुरू करूया। ओके मित्रांनो, तर बघा इथे दिलेलं आहे परीक्षार्थी परीक्षेचं स्वरूप कसे आहे, दर्जा कोणता राहील तुमचा, ठीक आहे, वरील सर्व पदांकरिता, ठीक आहे, ऑनलाईन परीक्षा होणार आहे तुमची वाली जिल्हा परिषदची, तर त्याच्यासाठी एक्झाम पॅटर्न काय राहील आणि सिलेबस काय राहील ते दिलेलं आहे इथे, ठीक आहे। इथे पदाचे नाव आणि इकडे सगळी माहिती लिहिली, ठीक आहे। तर पहिलं काय, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, यासाठी तुमचे इंग्लिशचे राहील 15 क्वेश्चन, मराठीचे राहील 15 क्वेश्चन, सामान्य ज्ञानचे 15 क्वेश्चन आणि तर्कशास्त्र म्हणजे तुमचे रिझनिंगचे राहील टोटल 15 क्वेश्चन, ओके। आणि तांत्रिकसाठी राहील तुमचे टोटल 40 क्वेश्चन, टोटल हे तुमचे 100 क्वेश्चनचा पेपर राहील आणि 200 मार्क्स, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे याच्यात, ठीक आहे। 90 मिनिटाचा क्वेश्चन, म्हणजे तुमचा एक्झाम पेपर राहील 90 मिनिटाचा, ठीक आहे, म्हणजे 1.5 तासाचा तुमचा एक्झाम पेपर राहणार, ठीक आहे। तुमची काठिण्य म्हणजे सिलेबस काय राहील, तर इंग्लिशसाठी राहील तुमचा 10वी लेवलचं इंग्लिश राहील, मराठी पण 10वी लेवलचं आणि सामान्य ज्ञान पण 10वी लेवलचं, आणि तर्कशास्त्र तर्कक्षमता हे पण राहील, म्हणजे रिझनिंग राहील तुमचं 10वी लेवलचं, ठीक आहे। आणि जो तुमचा म्हणजे टेक्निकल पेपर राहणार तो राहील तुमचा पदविका लेवलचा दर्जा, पदविका लेवलची दर्जा राहील त्याच्यामध्ये, ठीक आहे, पदविकेचा दर्जा राहील, ठीक आहे त्याच्यामध्ये। ओके मित्रांनो, तर तुम्ही याच प्रकारे अभ्यास कराल त्याचा आला, ठीक आहे, कनिष्ठ अभियंतासाठी। आणि माध्यम काय राहील याच्यावाले, इंग्लिश हे इंग्लिशमध्येच राहील, मराठी हे मराठीमध्ये आणि सामान्य ज्ञान हे इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेत राहणार, आणि रिझनिंग राहील हे पण दोन्ही भाषेत राहणार। ओके मित्रांनो, ठीक आहे, तर नेक्स्ट बघूया। नेक्स्ट काय आहे, ग्रामसेवक, ग्रामसेवकसाठी काय आहे तुमचं, ग्रामसेवकसाठी पण 15 15 15, ठीक आहे, असे 3 याचे पेपर राहील आणि याचा पण 15 राहील रिझनिंगचा, आणि जो तुमचा ग्रामसेवकचा याच्यातला राहील त्याचे राहील 40 क्वेश्चन, ठीक आहे, टोटल 100 क्वेश्चन राहणार। ओके मित्रांनो, आणि त्याचे हे काय राहील 200 मार्काचा पेपर राहील, ठीक आहे, 90 मिनटासाठी, ठीक आहे। याच्यामध्ये काय राहील तुमचा सिलेबस काय राहील, तो 12वी लेवलचा राहील, ठीक आहे, 40 सेक्शन 12वी लेवलचा राहील, आणि याच्यात जो आहे टेक्निकल पॅटर्नमध्ये टेक्निकलमध्ये तुमचा पदविका लेवलचा इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन लँग्वेजमध्ये विचारण्यात येईल, ठीक आहे, दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल राहील, पदविका लेवलचं ग्रामसेवकचं माहिती विचारण्यात येईल तुम्हाला याच्यात, ठीक आहे, थोडं 100 क्वेश्चन आणि 200 मार्कासाठी, ओके, ठीक आहे। नेक्स्ट आहे आरोग्य पर्यवेक्षकसाठी, ठीक आहे, आरोग्य पर्यवेक्षकसाठी तुमचे 40 क्वेश्चन 15 15 15 मार्काचे क्वेश्चन येणार आणि टेक्निकलमध्ये राहणार, म्हणजे तुमचा जो आरोग्य सेवक आहे त्याच्यातला अभ्यासाचा पेपर राहणार तो राहणार 40 मार्काचा, ठीक आहे, टोटल पॅटर्न सेम आहे इकडला, ठीक आहे। आणि काठिण्यवल कोणती राहील तुमची, ठीक आहे, याच्यामध्ये राहील पहिला सेक्शन राहील पदवी लेवलचं राहील आणि म्हणजे इंग्लिश राहील तुमचं पदवी लेवलचं, ठीक आहे, त्यानंतर तिथे 12वी इकडे पदवी लेवलचा अभ्यासक्रम राहील तुमचा आला, ठीक आहे मित्रांनो। तर नेक्स्ट आहे औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्ट, त्यासाठी राहील तुमचं इंग्लिश राहील 15 मार्काचं, मराठी राहील 15, सामान्य ज्ञान राहील 15 मार्कासाठी, आणि बौद्धिक क्षमता चाचणी आणि तुमचं मॅथ, ठीक आहे, म्हणजे रिझनिंग आणि मॅथ राहील 15 मार्कासाठी, ठीक आहे, टोटल 40 क्वेश्चन राहणार याच्यामध्ये, ओके। तर 40 क्वेश्चन 100 क्वेश्चन, ठीक आहे, टोटल 100 क्वेश्चन 200 मार्कासाठी, आणि याची काठिण्य पातळी कोणती येईल, इंग्लिश म्हणा 10वीचं, मराठी पण 10वीचं आणि सामान्य ज्ञान हे पण राहणार 10वी लेवलचं, ठीक आहे, आणि तुमचं मॅथ आणि रिझनिंग राहणार 10वी लेवलचंच राहणार, ठीक आहे। आणि जो तुमचा औषध निर्माता फार्मासिस्टचा अभ्यास राहील तो राहील पदविकाचा पदविका दर्जेचा राहील, ओके, ठीक आहे।
नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. ठीक आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी काय विचारलं आहे? प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी दिलेलं आहे 15 15 15. ठीक आहे, 4 सेक्शन 15 मार्काचे, आणि जो तुमचा विषयाचा पेपर राहील तो राहील 40 मार्काचा. ठीक आहे, आणि ह्या पदवी लेवलचा राहील. हे काठिण्य पातळी म्हणजे तुमचा सिलेबस कोणता राहील, इंग्लिशसाठी राहणार, पदवी लेवलचं इंग्लिश राहील, त्यानंतर मराठी 12वीचं आणि सामान्यान पण पदवी लेवलचं विचारण्यात येईल, आणि तुमचं जे हे आहे मॅथ आणि रिझनिंग ते पण पदवी लेवलचं राहणार. ठीक आहे, टोटल पॅटर्न इकडलं सेम आहे, 100 200 आणि 90 मिनिटासाठी. ठीक आहे, 100 क्वेश्चन 200 मार्कासाठी आणि 90 मिनिट. ओके, ठीक आहे. आरोग्यसेवकमध्ये काय आहे? आरोग्यसेवकमध्ये याचा सिलेबस राहील 10वीचा. ठीक आहे, आणि हे पण तुमचं जे संबंधित विचारणार येईल आहे आरोग्यसेवकच्या, ते पण 10वी लेवलचं राहणार. ओके मित्रांनो, ठीक आहे. आणि आरोग्यसेवक याच्यासाठी पण हा 10वी लेवलचा आहे कम्प्लीट सिलेबस. ठीक आहे, ओके, ठीक आहे. नेक्स्ट आरोग्यसेविका, आरोग्यसेविकामध्ये पण आहे टोटल 10वी लेवलचं सिलेबस राहील आणि क्वेश्चन सेम्स आहे. ठीक आहे, विस्तार अधिकारीसाठी काय राहील? तुमचे 15 15 15 मार्काचे क्वेश्चन राहील. ठीक आहे, आणि तुमचे पदवी लेवलचा 40 मार्काचं विचारण्यात येणार. ठीक आहे, याच्यानं काठिण्य पाती कशी आहे तर सगळं हे जास्तीत जास्त म्हणजे तुमचं इंग्लिश राहील पदवी लेवलचं, मराठी 12वी लेवलचं आणि सामान्यानं पदवी लेवलचं राहणार, आणि जे आहे तुमचं रिझनिंग आणि मॅथ ते पण पदवी लेवलचं राहणार, आणि तुमचा विस्तार अधिकारी या कृषीमधलं पदवी लेवलचं तुम्हाला विचारण्यात येईल याच्यामध्ये. ठीक आहे मित्रांनो, ओके. नेक्स्ट आहे स्थापत्य अभियांत्रिका, स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक यासाठी काय आहे? 10वी लेवलचं आहे सगळं सिलेबस राहील, 10वी लेवलचा सिलेबस राहणार याच्यामध्ये. ओके, ठीक आहे. वरिष्ठ सहाय्यकसाठी काय आहे? त्याच्यामध्ये सगळा पदवी लेवलचा सिलेबस राहणार तुमचा. ठीक आहे, आणि इकडला पॅटर्न सेम राहील, 100 क्वेश्चन 200 मार्कासाठी 90 मिनिट. ओके, आणि पर्यवेक्षिका, पर्यवेक्षिकासाठी काय आहे? अंगणवाडीसाठी यासाठी 25 मार्कासाठी तुमचं मराठी राहणार, 25 मार्काचं इंग्लिश 25 मराठी 25 मार्काचं याच्यामध्ये सामान्याने आणि 25 मार्काचं तुमचं हे विचारण्यात येईल त्याच्यामध्ये रिझनिंग आणि मॅथ. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला जो वेगळाच टेक्निकल सेक्शन आहे तो काही याच्यात लागू नाही पडणार, म्हणून हे 25 मार्का टोटल 100 क्वेश्चन विचारणार येईल आणि 200 मार्कासाठी. ओके मित्रांनो, ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुमचा काठिण्य लेवल कोणते राहील, म्हणजे तुमचा सिलेबस काय राहील याच्यामध्ये? सिलेबस राहील पदवी लेवलचा. ठीक आहे, इंग्लिशसाठी, मराठीसाठी 12वी आणि सामान्याने पदवी लेवलचं. ठीक आहे, आणि मॅथ अँड रिझनिंग पण पदवी लेवलचं विचारण्यात येईल याच्यामध्ये. ठीक आहे, वरिष्ठ सहाय्यकसाठी, वरिष्ठ सहाय्यकसाठी काय याच्यामध्ये? वरिष्ठ सहाय्यकसाठी पण हे 4 सेक्शन विचारण्यात येईल तुम्हाला, याच्यात हा 5वा सेक्शन लागू नाही आहे. ठीक आहे, याच्यामध्ये इंग्लिश राहील पदवी लेवलचं, मराठी 12वी आणि सामान्यांना पण पदवी लेवलचं राहणार, आणि मॅथ अँड रिझनिंग पण पदवी लेवलचं विचारण्यात येईल. ठीक आहे, विस्तार अधिकारी सांख्यिकमध्ये याच्यात पण 4 सेक्शन विचारण्यात येईल. ठीक आहे, इंग्लिश पदवी लेवलचं राहणार आणि याच्यामध्ये मराठी आहे ते 12वी लेवलचं विचारणार आहे. ठीक आहे, आणि हे दोन पदवी लेवलचे सेक्शन विचारण्यात येणार याच्यामध्ये. ठीक आहे, ओके. कनिष्ठ लेखाधिकारीसाठी पण याच्यात 5 सेक्शन कम्प्लीट विचारण्यात येणार आहे. ठीक आहे, 15 15 15 मार्काचे 4 सेक्शन राहील आणि 40 मार्कासाठी तुम्हाला तुमचं टेक्निकल सेक्शन विचारण्यात येईल, म्हणजे तुमच्या विषयासंबंधी त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारण्यात येणार. ठीक आहे, ते पण पदवी लेवलचे. ठीक आहे, फक्त तुम्हाला याच्यामध्ये मराठी येते 12वी लेवलच्या विचारण्यात येणार. ठीक आहे, टोटल राहील 100 क्वेश्चन आणि 200 मार्कासाठी. ठीक आहे, 90 मिनिटाचा पेपर राहणार. ठीक आहे मित्रांनो, ठीक आहे मित्रांनो, आणि कोणत्याच याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे हे लक्षात ठेवा, म्हणून तुम्ही पूर्णच क्वेश्चन अटेंड करजान, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकेल आणि तुम्ही कट ऑफ पार करू शकाल. तर उम्मीद करतो मित्रांनो की तुम्हाला पूर्ण हा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न समजू आलेला असेल, जेणेकरून तुम्ही परीक्षाचा स्ट्रॅटेजी कशी बनवता त्यावर डिपेंड करेल की कोणते क्वेश्चन कसे अटेंड करायचे. ओके मित्रांनो, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच पुढे येणाऱ्या इम्पॉर्टंट व्हिडिओची माहिती मिळू शकेल. आणि डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिथे याची लिंक दिलेली आहे की तुम्ही कोणते बुक्स यूज करू शकता. ठीक आहे, तुम्ही चेक करू शकता, जर तुम्हाला आवडेल तर तुम्ही
विकत घेऊ शकता किंवा चेक करून बघा तुम्हाला आवडेल तर, ठीक आहे? आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, ठीक आहे? सो थँक्स फॉर वॉचिंग.